बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुणे शहर विभागाकडून महाबँक महाअदालत याचं आयोजन करण्यात आलंय. 13 डिसेंबर पासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. 19 ते 21 डिसेंबरच्या काळात बँकेच्या देशभरातील सर्व शाखांसाठी पूर्वनियोजित तारखांना गट पद्धतीने हा उपक्रम राबवला जाणार आहे. पुणे शहरात या उपक्रमात 80 कर्जदारांनी भाग घेतला. बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक एस सी राऊत यांनी महाबँक महाअदालतचं उद्घाटन केलंय. आपल्या नियंत्रणापलीकडील काही परिस्थितीमुळे कर्ज खातं अनुत्पादक बनतं. सर्वच कर्जदार कर्ज बुडवे नसतात आणि बँकेच्या कर्जाची परतफेड करण्याची त्यांची इच्छा असते. त्यामुळे बँकेच्या एक किश्त परतफेड योजनेचा जास्तीत जास्त थकित कर्जधारकांनी सहभाग घेऊन कर्जमुक्त होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय. कर्जदारांसाठी उपयुक्त ठरणारं तात्काळ निर्णय हे योजनेचं वैशिष्ट्य असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं. एक परिवार एक बँक असं बँक ऑफ महाराष्ट्राचं ब्रीदवाक्य असून त्याप्रमाणे थकित कर्जदार हे सुद्धा आमच्या महाबँक कुटुंबाचा भाग आहेत असं यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक श्री राऊत यांनी म्हटलंय. यावेळी उपस्थित सर्व कर्जदारांनी बँकेच्या उपक्रमाचं स्वागत केलं आणि ओटीएस योजनेअंतर्गत तडजोडीची तयारी दर्शवली. काही जणांनी तर जागेवरच या संधीचा लाभ देखील घेतला आहे. टुडे बँक ऑफ महाराष्ट्र हॅज लॉन्च्ड ए युनिक स्कीम कॉल्ड महाबँक अदालत फ्रॉम इट्स पुणे ऑफिस. The scheme aims at a mutually agreed settlement scheme with the benefit to the customers without loss of time and in a very hassle-free manner. By availment of the scheme, our defaulting borrowers will get a unique opportunity to settle their dues in a very, very beneficial way to them and get rid of the legal hassles.